आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारचा निषेध केला भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याने. विजय भोजे कडाडले, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही. शिरोळ्यात कोळी समाजाचं आंदोलन सुरू. भारतीय जनता पार्टीला आज घरचा आहेर मिळाला. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आज घरचा आहेर सन्मानाने देऊन टाकला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आरोप करून बेजार करून सोडला आहे. शिवसेनेनं तर एकही दिवस भाजपाला आरोपाच्या पिंजऱ्यात उभा करून दिवस पूर्ण केला नाही, असा दिवसच उजाडला नाही. आता भाजपामध्ये खदखद वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पक्षप्रदोत भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध केला आहे. शिरोळे ते कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनासाठी विजय आरगे, विजय तथा दादासाहेब कोळी, जे आर गवळी, वसंतराव कोळी, पी डी कोळी, विजयकुमार मांगुरे यांच्यासह अन्य प्रमुखांनी उपोषण सुरू केलं आहे. आंदोलनाला आज वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांनी आणि नेत्यांनी पाठिंबा दिला. शिरोळच्या तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात विजय भोजे यांनी प्रचंड घोषणा देत भाजपा सरकारचा निषेध केला आहे. कोळी जमातीला जमातीचे दाखले, आदिवासी कोळी समाजाला जमातीचे दाखले. अरे कोण म्हणतंय देत नाही. कोळी समाजावर अन्याय करणाऱ्या शासनाचा. या आंदोलनाच्या निमित्तानं कोळी बांधवांनी समाजाच्या जिव्हाळ्याच्या चार महत्वाच्या मागण्या केल्या आहेत आणि या मागण्यांना समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.